नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कोवळ्या लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत। खूप छान आणि मस्त भाजी होती याची। खूप जुनी रेसिपी आहे आणि कशी बनवली ते आज आपण बघणार आहोत। तर हा कोवळा लाल भोपळा मी घेतलेला आहे से त्याचे तुम्हाला किती भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तेवढा भाग घेऊ शकता। मला अर्धाच भाग लागणार आहे त्यामुळे मी दोन भाग केलेले आहेत त्याचे। हे बघा किती छान मस्त कोवळा कोवळा भोपळा आहे। आणि आता आपण तो कट करून घेऊया। मधला गर काढून टाकायचा नाही आहे आपल्याला। खूप छान लागतो तो आतला गर, कोवळा असल्यामुळे गोड लागत नाही अजिबात। भोपळा जुना झाला की गोड लागतो, पण हा कोवळा असल्यामुळे अजिबात गोड लागत नाही, खूप छान लागतो। असा मधला भाग अजिबात काढून टाकायचा नाही, सगळा भाग आपल्याला घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या त्याच्या। खूप छान भाजी होते, तुम्ही करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। अशा प्रकारे सगळा भोपळा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचा आहे। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सांगायला विसरू नका। हे बघा भोपळा आपला कट करून झालेला आहे आणि आता तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आणि आता साहित्य बघूया मसाल्याचं, काय काय घेतलं आहे ते। आपल्याला वाळलेलं खोबरं थोडस बारीक किसून घ्यायचं आहे, 2 चमचे तेल, आलं लसूण 1 चमचा पेस्ट, आणि मिरचीचं हा असा खरडा घ्यायचा आहे, अशा जाडसर ठेचून घ्यायचे आहेत, 1 चमचा जिरं, हळद आणि कढीपत्ता, एवढंच लागणार आहे आपल्याला। एकदम थोडं साहित्य आहे, मस्त होते कमी साहित्यामध्ये भाजी। आणि आता फोडणीची तयारी करूया। फोडणी देण्यासाठी लोखंडी तवा ठेवलेला आहे आपण, आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालूया। खूप मसाल्यांची गरज लागत नाही आपल्याला, कमी मसाल्यांमध्ये सुद्धा छान भाजी होते। तुम्ही यामध्ये गरम मसाला, लाल तिखट टाकून सुद्धा करू शकता। जिरं गरम झालं, चांगलं तडतडलं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आणि कढीपत्ता। आलं लसूण पेस्ट चांगली फ्राय झाली की त्यामध्ये ठेचलेल्या मिरच्या आपण घालायच्या आहेत। थोड्या ओबडधोबड ठेचायच्या आहेत आपल्याला, खूप बारीक किंवा खूप मोठ्या अशा करायच्या नाहीत। मिरच्या चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या। अशा प्रकारे खूप तेल सुद्धा लागत नाही या भाजीला। आणि प्रत्येकाने लाल भोपळा खाल्लाच पाहिजे थंडीमध्ये। तर कमी तिखट टाकून तुम्ही लहान मुलांना सुद्धा भोपळा दिला पाहिजे, शिजवून किंवा जिराची फोडणी देऊन, तुपाची फोडणी देऊन तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता लाल भोपळा। आणि आता मिरची चांगली आपली फ्राय झालेली आहे, आता भोपळा टाकून घेऊया। आणि कमी वेळात
पटकन होणारी रेसिपी आहे, तुम्ही करून बघा, वेळही वाचतो आणि पौष्टिकसुद्धा आपल्या पोटात जातो भोपळा। आणि आता 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि आपल्या किसून घेतलेला खोबरंही यामध्ये घालायचं आहे। खोबऱ्याचा तुकडा जरा मोठा घ्यायचा आहे। खोबऱ्याची वाटी अर्धी असेल तर त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे। आणि आता चवीनुसार मीठ टाकून आपल्याला चांगलं परतून 1-5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आणि चांगली वाफ काढून घ्यायची। पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, कारण भोपळ्याचं स्वतःचं पाणी आहे, त्यामुळे वाफेवरच चांगला शिजून निघेल। आणि झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी आपल्याला शिजवायचं आहे। आणि अजून 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून 1 मिनिटासाठी असं परतवून पुन्हा 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे की रेडी होईल आपली भोपळ्याची भाजी, कोवळ्या लाल भोपळ्याची भाजी। मस्त होते भाजी, तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तयार आहे आपली आता लाल भोपळ्याची भाजी। आणि रेसिपी कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि नवीन रेसिपी हवी असल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करीन। थँक्यू।